राजकारणात नवी पिढी घडवणं आवश्यक आहे, प्रत्येकाचा काळ असतो आणि ते ओळखणं आवश्यक आहे असं म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी शरद पवारांचं नाव न घेता अप्रत्यक्षपणे निवृत्तीचा सल्ला पुन्हा दिलाय. यावेळी बीड जिल्ह्याचा पालकमंत्री राष्ट्रवादीचाच असणार असंही अजित पवारांनी सांगितलं. अजितदादा तुमचे नेते असतील तर त्यांना उपमुख्यमंत्री म्हणून मान्यता द्या आणि भांडण मिटवून टाका असं छगन भुजबळांनी बीडमधल्या सभेत म्हटलंय. आमच्या मतदारसंघामध्ये आमच्यावर टीका करायची आणि बारामतीमध्ये मात्र अजित पवार आमचे नेते म्हणायचं असं कसं चालेल असा प्रश्न भुजबळांनी पवारांना केला. बारामतीचा प्रश्न आला की अजितदादा आम्ही इंडिया आहोत तर तुम्ही घमेंडी आहात, एनडीएची अवस्था ही अमिबासारखी झाली अशा शब्दांमध्ये उद्धव ठाकरेंनी भाजप आणि एकनाथ शिंदेंवर सडकून टीका केली. गद्दारांची नाक समजून पूजा केली, मात्र पूजा केल्यानंतर गद्दार डसले असं म्हणत त्यांनी आमदार संतोष बांगर यांचा समाचार घेतला. हाताला मुंगे येत होत्या, गुडघे कंबर मान पाठ खूप दुखत होती. अमृत लोणी ऑर्थो प्लस घेतल्यापासून हाताच्या मुंग्या कमी झाल्या. आरोग्याचा भरोसा अमृत लोणी ऑर्थो प्लस. मी महादेवाचा भक्त आहे आणि म्हणून ठाकरे मला नाग म्हणाले असतील आणि अशा सभांनी शिवसैनिकांवर काही फरक पडणार नाही असं प्रत्युत्तर आमदार संतोष बांगर यांनी ठाकरेंना दिलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काल गुजरातकडे रवाना झाले. एकनाथ शिंदेसोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारही गुजरातला जाणार आहेत. गुजरातमध्ये पश्चिम विभागाची बैठक होणार आहे. मुंबई तसंच गोवा आणि गुजरात या राज्यांमधल्या अनेक प्रश्नांबाबत महत्त्वाची बैठक होणार आहे. मुंबई गोवा हायवेच्या कामावरून राज ठाकरेंनी संताप व्यक्त केलाय. मुंबई गोवा हायवेच्या कामासाठी 15,666 कोटी खर्च केले, मात्र 650 कोटींमध्ये चांद्रयान मोहीम पार पडली. अजूनही मुंबई गोवा हायवेचं काम झालेलं नाहीये, यावरून राज ठाकरेंनी सरकारवर ताशेरे ओढले. भंडाऱ्याची उधळण म्हणजे